गोवा बांबू येथील मेडिकल कॉलेजमध्ये परराज्यातील रुग्णांकडून 1 डिसेंबरपासून उपचार शुल्क घेतले जाणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील रुग्णांचे शुल्क महाराष्ट्र सरकार गोवा सरकारला देणार आहे. गोवा राज्याच्या मुख्य सचिवांशी या प्रश्नी चर्चा केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत हल्ला बोल केला. महाराष्ट्राच्या राजीव गांधी योजनेप्रमाणे नव्याने महात्मा गांधी आरोग्य योजना सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत गोव्यात दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांचे शुल्क गोवा सरकारला अदा केले जाणार आहे. हा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. गोवा राज्याच्या मुख्य सचिवांशी या प्रश्नी चर्चा केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सिंधुदुर्गातील रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली आहे. परंतु सेवा जर मिळू त्यांना तिथं जाण्याची परिस्थिती येतं का? म्हणजे ह्याच्यासाठी जिल्ह्यातल्या जे तज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये फक्त तज्ज्ञ म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत त्यांचीच मीटिंग बोलवलेली आहे. म्हणजे ज्याला आपण स्पेशलिस्ट म्हणतो ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे एकतर असं आहे की 1 डिसेंबरपूर्वी आमचा प्रस्ताव मंजूरच होणार, त्याच्यामुळे आमच्या यांना हे होणार. पण 1 डिसेंबरला जर प्रस्ताव मंजूर व्हायला उशीर झाला तर आम्ही 31 डिसेंबरपर्यंतची वेळ मागण्याचं पत्र हे आजच महाराष्ट्र शासनाला देतो आहे आरोग्य विभागाच्या मार्फत. आणि त्याच्यामुळे कुठली अडचण ही महाराष्ट्रातल्या पेशंटना येणार नाही. आता हीच काळजी जर इतर राज्यांनी घेतली असती तर त्यांनासुद्धा हे सुलभ झालं असतं. आणि ही तयारी 1 वर्ष अगोदर सुरू केली, त्याच्यामुळे बांबोळीतून प्रस्ताव येणं, तो प्रस्ताव आमच्या कमिटीकडे जाणं, तज्ज्ञ कमिटीकडे, तज्ज्ञ कमिटीने आपला प्रस्ताव हे करून तो राज्य शासनाच्या हायपॉवर कमिटीकडे पाठवणं, ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सध्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश याबाबत चर्चा सुरू आहे. या मंत्रिपदाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी हल्ला बोल केला. योग्य ती चौकशी शासनाच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांनी योग्य चौकशी लवकरात लवकर केली नाही, अशासाठी ही PIL दाखल केलेली आहे. याच्या जर 3-4 तारखा आणि त्या सुद्धा राणे अगदी मंत्रिमंडळात जायला उत्सुक झालेले असताना आणि त्यांना कोणी घ्यायला हे असताना हे सगळं घडावं ही देवाची कृपा म्हटली पाहिजे. कारण चुकीची प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळात येऊन कुठेतरी त्या मंत्रिमंडळाला डाग लागावा, कारण हे मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडून आलेलं मंत्रिमंडळ आहे. तो डाग लावा नाही म्हणून कदाचित त्याच वेळेला हे लागणं हा एक ईश्वराचा चमत्कार आहे. या दृष्टीने मी ते म्हटलेलं होतं. मग त्याच्यामध्ये कोणाला काय वाईट वाटण्याचं कारण नाही. त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं की ही केस लागलेली आहे, ही केस झाली आणि ह्या केसमध्ये काही सिद्ध झालं तर मग उद्या पुढचं काय होणार हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कारण एका राजकीय नेत्याच्या बाबतीत जनतेने बघितलेलं आहे की अशा रीतीने मनी लॉन्ड्रिंग केलं तर काय होतं ते.